आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी, रॉबर्ट वाड्रांचा जामीन रद्द करण्यासंदर्भात ईडीची याचिका करण्यासंदर्भात ही याचिका करण्यात आलेली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीनं ही याचिका दाखल केल्याचा पाहायला मिळत आहे. याचविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? रॉबर्ट वाड्रा यांची जी जमानत आहे ती रद्द करण्यात यावी यासाठी इन्फोर्समेंट डायरेक्टर म्हणजे पर्यावरण निदेशालय हे जे दिल्ली हायकोर्टात पोहोचलेलं आहे आणि खास करून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्याकरता सोबतच त्यांना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी मागणी या याचिकेत करण्यात आली. आपल्याला माहित असेल की मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये वाड्रा यांना स्थानिक न्यायालयाने जामीन दिलेला आहे. त्या जामिनाच्या विरुद्ध दिल्ली हायकोर्टामध्ये आता खास करून ईडी काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की वाड्रा यांना अटक करून त्यांच्याकडून जास्त चौकशी आणि सखोल चौकशी करण्याची मागणी ईडीने केलेली आहे. स्टुडिओ निश्चित धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या ऐकून असा सविस्तर माहिती करता.